मंडळी राज्यातच नव्हे तर देशात मोदी लाट असताना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता ते होते बाळू धानोरकर त्यावेळी ते त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेल्या हंसराज अहिर यांचा पराभव केला के होता म्हणजे गेल्या वर्षी बाळू धानोरकर यांचं अल्पशहा आजारानं निधन झालं त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून गेलेल्या आहेत दरम्यान बाळू धानोरकर यांचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप आई धानोरकर यांनी माझ्या मुलाचं जाण्याचं वय नव्हतं त्याच्या मृत्यू मागे घातपात आहे असा आरोप त्यांनी केला आहे मात्र यामागे कोण आहे हे त्यांनी सांगितलं नाही मंडळी सध्या बाळू धानोरकर यांचे सक्के मोठे बंधू वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर याच मतदारसंघात खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे हेही काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवत आहेत दरम्यान वत्सला धानोरकर यांनी आपल्या मुलाला पाठिंबा दिलाय तर प्रतिभा धानोरकर आपले बंधू प्रवीण काकडे यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे वरोरा मतदारसंघात सध्या सासू विरुद्ध खासदार असून असा सामना दिसत आहे दरम्यान सध्या वत्सला धानोरकर यांच्या आरोपामाग काही राजकीय किनार आहे का याबाबत मतदारसंघात चर्चा रंगली आहे मंडळी बाळू धानोरकर यांच्या आईंनी नेमकं काय म्हटलेलं आहे धानोरकर यांचा मृत्यू नेमका नेम कसा झाला होता शिवाय धानोरकर यांच्या आईच्या आरोपाला काही आई राजकीय किनार असू शकते का याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी सुरुवातीला आपण बाळू धानोरकरांचा थोडक्यात परिचय बघू बाळू धानोरकर यांचा जन्म चार मे एकोणीशे पंच्याहत्तर रोजी यवतमाळमध्ये झाला होता त्यांनी कला आणि कृषी शाखेचं शिक्षण घेतलं होतं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाळू धानोरकर यांनी कपड्यांचं दुकान देखील सुरू केलं त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा करणारी कंपनी सुरू करून या व्यवसायातही त्यांनी आपलं नशिब आजमावलं इतकंच नाही तर त्यांनी भद्रावतीमध्ये बारही सुरू केला होता असं सांगण्यात येतं त्याच काळात त्यांनी राजकारणात प्रवेश करत वरोरा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आधी आमदार नंतर खासदार असा प्रवास करत त्यांनी कमी कालावधीत यश मिळवलं होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे राज्यात दोन खासदार निवडून आले होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाटेपुढे एकही खासदार निवडून येणार नाही अशी ना परिस्थिती होती इतकंच नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही तशीच अपेक्षा होती पण ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या के बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरमध्ये विजय मिळून काँग्रेसची मिणमिणती पंथी तेवत ठेवली होती बाळू धानोरकरांनी तेव्हा केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेल्या हंसराज अहिर यांचा पराभव केला होता यावरून बाळू धानोरकर यांची मतदारसंघात किती ताकद होती याची कल्पना येईल त्यावेळी राज्यात काँग्रेस औषधालाही शिल्लक राहणार नाही असं वाटत असतानाच बाळू धानोरकर यांनी अनपेक्षित विजय मिळून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता चंद्रपूरच्या मतदारसंघातून विजय मिळवत त्यांनी काँग्रेसचे अस्तित्व टिकून ठेवलं होतं दरम्यान बाळू धानोरकर यांना स्वतःवरती इतका आत्मविश्वास होता की त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली होती पक्षाने आदेश द्यावा मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातूनही लढायला तयार आहे असं धानोरकर त्यावेळी म्हटले होते आगामी तीन वर्षांच्या कालखंडात धानोरकर तुम्ही वाराणसीत जा असा आदेश मला पक्षाने द्यावा जर मी गेलो नाही आणि मोदींचा ट्रम्प केला नाही तर बाळू धानोरकर नाव सांगणार नाही असा दावा त्यांनी त्यावेळी केला होता मंडळी बाळू धानोरकर हे अनेक वर्ष शिवसेनेत होते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं होतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदारही होते विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता दरम्यान गेल्या वर्षी पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्यानं धानोरकर यांना नागपूर इथून एअर अँब्युलन्सनं दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात नेण्यात आलं होतं त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि उपचारादरम्यान त्यांची तीस मे दोन हजार तेवीस रोजी प्राणज्योत माळवली याच्या अवघ्या सत्तेचाळीसाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या इतक्या लवकर जाण्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि राजकीय नेत्यांना सुद्धा मोठा धक्का बसला होता सध्या बाळू धानोरकर यांच्या आई वचालातही धानोरकर यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली आहे माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की माझ्या मुलाचं जाण्याचं हे वय नव्हतं मला वाटतंय त्याचा ते घातपात झाला असावा त्याला रुग्णालयात उपचारासाठी भरती केलं ते आम्हाला माहितच नव्हतं माझ्या मुलाचा जवळच्यांनी अथवा बाहेरच्यांनी घात केला असावा दरम्यान त्यांनी बाळू धानोरकर यांच्यावर विष प्रयोगाचा संशय व्यक्त केला असून मृत्यूनंतर उत्तरीय तपासणी देखील केली गेली नाही असा देखील त्यांनी आरोप केला या सोबतच ही विधानसभा निवडणूक झाली की बाऊ धानोरकर यांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे दरम्यान त्यांच्या या बोलण्याचा कल नेमका कोणाकडे आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे म्हणजे सध्या बाळू धानोरकर यांचे सक्के मोठे बंधू यावेळी वंचितच्या तिकिटावर वरोरा मतदारसंघातून लढत देत आहेत आणि वत्सलाताई आपल्या मोठ्या मुलाचा प्रचार करत आहेत तर दुसरीकडे खासदार प्रतिभा दानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे हे काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघ लढवत आहेत त्यामुळे वत्सलाताई धानोरकर यांनी केलेल्या आरोपांना राजकीय किनार आहे का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे असं सध्या राजकीय जाणकार सांगत आहे याशिवाय बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावरही वत्सलाताईंनी विविध आरोप केले आहेत बाळू धानोरकर यांच्या मोठ्या भावाला काँग्रेसची उमेदवारी मिळू नये यासाठी माझ्या सुनीने प्रयत्न केले आणि स्वतःच्या भावाला तिकीट मिळवून दिलं असा आरोप वत्सलाताई धानोरकर यांनी केला आहे तसेच सुन प्रतिभा धानोरकर यांच्या मनात काय आहे हे कळत नाही माझा आणि माझ्या मोठ्या मुलाचा ती विरोध करत आहे असंही त्या म्हणाल्या मंडळी त्यांच्या या आरोपांनंतर सध्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे मंडळी बाळू धानोरकर यांच्या ज्या प्रतिभा धानोरकर यांच्यावर सध्या टीका केलेली आहे त्या प्रतिभा धानोरकर नेमक्या कोण आहेत जोपर्यंत बाळू धानोरकर हे आमदार होते तोपर्यंत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता पण पती लोकसभेवर निवडून आल्यावर पतीच्या जागेवर त्या आमदार म्हणून निवडून आल्या दरम्यान पतीच्या निधनानंतर त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली आणि तब्बल दोन लाख साठ हजार मतांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या बड्या नेत्याचा त्यांनी पराभव केला दरम्यान याआधी बाळू धानोरकर यांच्या आईप्रमाणेच त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पतीच्या मृत्यूबद्दल काही के आरोप केले होते पक्षांतर्गत विरोधामुळेच माझे पती खासदार बाळू धानोरकर यांचा जीव गेला असा खळबळजनक आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला होता तर त्यांचा जीव घेतला आता ते माझ्या मागे लागले आहेत असा आरोपही त्यांनी काँग्रेस नेत्यावर केला होता दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रतिभा धानोरकर भाजपमध्ये जाणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या त्यावेळी त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती त्यानंतर त्यांनी हा आरोप केला होता असं काही राजकीय जाणकार सांगतात विरोधामुळे एक जीव गेला आता दुसरा जीव जाणारा नाही याची मी काळजी घेईन असं प्रतिभा धानोरकर यांनी त्यावेळी ठणकावून सांगितलं होतं मात्र काँग्रेसच्या वतीनं त्यांना आज खासदारकीची उमेदवारी देण्यात आली आणि त्या विजयी देखील झाल्या दरम्यान या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचे भाऊ प्रवीण काकडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी पूर्ण ताकद लावल्याची सांगण्यात येतं अपेक्षेप्रमाणे प्रवीण काकडे यांना उमेदवारी ही मात्र वरोरा विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी दिवंगत बाळू धानोरकर यांचे मोठे भाऊ अनिल धानोरकर यांनी केली होती मात्र काकडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली त्यामुळे अनिल धानोरकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली आणि सध्या अनिल धानोरकर वंचितकडून तर प्रवीण काकडे काँग्रेसकडून इथून निवडणूक लढवत आहेत सध्या खासदार प्रतिभा धानोरकर या आपल्या भावाचा म्हणजेच काकडे यांचा प्रचार करत आहेत तर वत्सलाताई धानोरकर या आपल्या मोठ्या मुलाचा म्हणजेच अनिल धानोरकर यांचा प्रचार करत आहेत त्यामुळे वरोरा मतदारसंघात सध्या खासदार सून विरुद्ध सासू असा सामना रंगलेला दिसत असून यामुळे सध्या धानोरकर पडल्याचं चित्र दिसून येत आहे सध्या महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी चालू असताना बाळू धानोरकर यांच्या आईनं घातपाताचा व्यक्त केलेला संशय शिवाय काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी माझ्या पतीचा जीव घेतला असं केलेलं स्टेटमेंट यावरून बाळू धानोरकर यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता की तो एक घातपात होता अशी शंका त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या मनात निर्माण झालेली आहे आता जेव्हा याची चौकशी होईल तेव्हा सत्य समोर येईल असा दावा केला जातोय पण बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यावर राजकीय प्रभुत्व प्रस्थापित केलं होतं आणि त्यामुळं त्यांचे विरोधक सुद्धा खूप तयार झाले होते ही गोष्ट नाकारून चालणार नाही बाकी धानोरकरांचा मृत्यू हा नैसर्गिक होता कि मग खरंच त्यांची आई म्हणते तसं त्यांच्यासोबत घातपात झाला हे सत्य तपासात समोर येईल तर तुमची याबद्दल नेमकी काय मतं आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला ताई धानोरकर यांनी केलेल्या आरोपाला काही राजकीय केणार आहे का या बद्दल ही कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद